करणारे करे तुझ्या मायचं शिजर झालं का रे? अरे थांब ना बावा, गडबड केली की मी तिथे येऊन तुले उचलतो. हे लाल शर्टावाल बाबू, हवा वादळ चालू होती काय तुझ्या टाईमले? चुपचाप बसन, पहिले तर रक्ताचा पत्ता नाही अंगात. तुले लाल शर्टावाल्याले तू कोणाले बोट नको दाखवू, तूच बदमाश आहे. लय नमरी आहे तू, लय चालू आहे. ते मंदात ठेवू नका बायकाईच्या, बाया उठल्या ना तर दोन तीन त्या खुर्चीवा लयच्या उरावर पडते. मग आला होता त्या त्या त्याच्या समोर ठेवता काय त्याही ना काय पाहुण्याच्या एलईडी पाहाव काय पहिल्याच्या एलसीडी पाहाव. हो कल्ला नको करू, तुम्ही गडबड केली की अवघ्याले यायले बोलावलंच कोण. मी म्हटलं नाही समोर बोलवा. कैसे भूल गए हो यार अपने दिल के दाग धुरानो. कैसे भूल गए हो यार अपने दिल के दाग धुरानो. संत तुकडोजी महाराज मगा मिळवला असा मिळवा. कैसे भूल गए हो यार अपने दिल के राग दुलालो. नाहक तू होते बेदार अपने दिल के राग दुलालो. अपने दिल के ठेवलं फक्त फायदा केलं, पाल्यावर लक्ष नाही. हे बघ गरीबाचे पोरं चुपचाप बसेल आहेत. ये रे बाबू काळ स्वेटर येतो, ये बेटा 100 रुपये दे आले बक्षीस पाहून घे हलकटा. सोन्याची किंमत केली की नाही? मी 100 रुपये दे रे. ओ त्या वायर त्या दूर आहे. ये रे इकडे ये ना, तिकडे उरावर नको ये, इकडे ये ना बे बाबा. चपला घालून येत काय तेजवर, त्याला खाली घ्या. चालला चप्पल घेऊन तेजवर. तू चुपचाप बसलाय तुझ्या मायबाबाचे तुझ्यावर. ओ भाऊ, ओ भाऊ या तुम्ही इकडे. ओ त्या वायरले हात लावला तर खालून तुझ्या ढुंगणाले करंटी मग कोणची. अरे रे रे बापा, मग म्हणजे इंचावला देवा रे देवा. तू शांततेत बसला की नाही? गडबड केली का? ते वान्नेर तोंडाचं पोट्ट दगड मारून आहे. आता थंडी झाली त्याची. हे घे 100, त्याले दाखव. हे तू जाऊन खा. ओ त्याले दाखव ना, तुला गडबड केली म्हणे मला भेटले. बस बस ओळील तुझ्या हातातले तो. आजच्या कीर्तनात असे लोक आले माय मावल्यांनो, ज्याले चालता येत नाही तेही हजर आहेत. हे मावशी आली ते घेऊन मी तिथं येऊन तो सत्कार साडी देऊन करतो. पोर तुम्ही खाली बसा ना. टाळ्या टाळी बसा खाली. माय मुखी म्हणा, माय मुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. मायेची गणना कोण करी. तुम्ही अंदर करतो बळबळ केली की मी तुम्हाला उचल. माय मुखी म्हणा, माय मुखी म्हणा, केला की माझ्या पोरीचा त्रास आहे. पाय बरं किती चुपचाप मुली बसेल आहे. तुम्ही लेको हो 4-5 पोरीवर पैदा झाले न तू येऊन राहिले. तेव्हा त्या मुली किती चुपचाप बसून आहे. तेव्हा ते तिच्या तुझ्या बाजूची हे जी मुलगी आहे ना, तुझ्या मागची मुलगी पाय छोटी मुलगी,
हा तिली उभ कर ये बेटा तू तू नहीं ते 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 हे नहीं तूच हे हे मंदातली तुझ्या मागची मुलगी कोणती आहे कर तिली उभ हा ये इकडे दिले शंभर इले दे क्या बात है मैडम एकदम चुपचाप बसून आहेस तू म्हणून बक्षीस दोन पैकी एक घे बरं पुस्तक आवाज आता जमलं नाही भारी होत आहे ना तुमच्या तुमची तब्येत कशी आहे मासारखा आवाज नका देऊ माझी हालत खराब आहे ना तुमच्या हालत सारखा आवाज द्या हँडसेट जबरदस्त आहे काय नाव साऊंडच बोला साऊंडचं नाव लिहून द्या मग दोन पैकी एक घे पुस्तक आहे 10 रुपयाचं नोट आहे शंभराची मागचे बोलू नका मागचे बोलू नको तोंड घालू नको बापाला आदत आहे वहिनी भाऊ घरी आहेत का हा दोन पैकी एक घे ना फक्त कोणावर गेली हो तू दोन्ही ओळून राहिली तुले म्हणतो दोन पैकी एक घे कमी करा नोट घे किंवा पुस्तक घे टाळ्या वाजल्या पाहिजे अशी लायकी ठेवतो तुझ्या मायबापाची किंमत होईल टाळ्या वाजल्यात नाही तर तूही वाहून गेली या हवेत टाळ्या वाजल्या नाहीत बाई निवळ कलतांना गलत केली तू नोट तर मी तुले देणारच होतो ना नोट द्यायसाठी तर बोलावलं असं आहे ते आपल्या मुद्द्यावर बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि भाऊ आज खरच आपल्यावर उपकार केले बाबासाहेबांनी जर संविधान काढलं नसतं ना तर माझ्या माय मावल्यांनो तुम्हाला नवरा मेल्यावर जिवंत जाळून मारलं असतं या जातीयवाद थांबत त्याचा हात दाबा त्याने हात वर करत पोटातली दारू हात करते ते वय वय किळ्यासारखेच करतात असं वाटते मायनं काय शिजरनं पैदा केला धन्य ते रमाबाई भीमाबाई जिजामाता सावित्रीबाई कुठं गेलता रे लगविले गेलता का ओय बोल इकडे यानं मुतलं माहातात एका खायात आणि हाग्यातच बरबाद झाले बाबू जीवनाचा अर्थ खाणे आणि जाणे जगणे जन्माशेने मरणे एवढं नाही तेव्हा ते बाबासाहेब अमर झाले बाबू लहान लेख राहिले मालूम आहे बाबू बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांगा मुलींनो बोला लोक मुलीनं मुलांना बोलू नको बोल बाबासाहेब कोण्या तारीखला जन्मा झाले मागची उभी राय राय उभी ये बेटा 14 एप्रिल बरोबर आहे बाकीचे खाली बसा 14 एप्रिल बरोबर आहे भाई 14 एप्रिल ले बाबासाहेब जन्मास आले तुझ्या बापाची जन्म तारीख सांग माईक तोंडाले लाव हे कपडे कोण घेतले हे कपडे कोण घेतले पप्पान तुले लहानाचं मोठं कोण केलं माईक तोंडाला जवळ लाव पप्पाची जन्म थांब ना तुले बाबासाहेबाची जन्म तारीख मालूम किती अर्जंट बोलली मग बाबासाहेब तुझे मोठे वडील होते काय बोल हो किंवा नाही बोल ना बेटा तुझ्यामुळे जागृत तुझे आजोबा होते काय अव तुझे आजोबा होते का नाही किंवा हो हा तुझे बाबा होते का अव तो अवघ्या जगाचा बाबा आहे तुई माय म्हणते बाबा तुई आजी म्हणते बाबा माय म्हणते बाबा तुझी आजी म्हणते बाबा तुझे बाबा म्हणतात बाबा तुझे बाबा म्हणतात बाबा ऐका कुणाशी कुणाचं माझ्या बाबा साहेबा सारखं नातं
कुणाची कुणाचा बीजा भीमा सारखला। बरोबर बोलली बाई, बापाची जन्म तारीख मालूम नाही पण बाबासाहेबाची मालूम आहे। आणि हे आहे बाबू, हे फक्त जगणं मरणं आहे काय ताई? हे खाणे जाणे आहे काय? नाही, बाबासाहेबानं काय केलं, अगारा नाही दिला की जाय तू पास होशील, आता मी तुले फूल देतो, तू शाळेत पास होशील, तू पास अभ्यास केल्यानं होशील की महाराजाच्या आशीर्वादानं? बोला, अभ्यास केला करेक्ट। तू भीम भीमराव की बेटी मै तो जय भीम माती हूँ। धन्यवाद बाळा। भीमराव की शंभराची नोट दे, मले काल 5000 दिले भीमाच्या लेकराईन। हे निलेश सातपुते आहेत मेटा उमरी। फोन पे वर माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, फोन पे वर 100 रुपये पाठवले बेटा। तू बोलली की नाही बाबासाहेब 14 एप्रिल फोन पे वर मला पैसे पाठवतात बक्षीस द्यायसाठी, हे घे माझ्या अकाउंट मध्ये जमा झाले, मी तुला देतो बाळा। तिले तिच्या बापाची तारीख मालूम नाही, पैदा करणाराची पण याची मालूम आहे। काऊन भीमराव की बेटी मै तो जय भीमवाणी हूँ। भीमराव की बेटी मै तो जय भीमवाणी मालूम आहे, याच कारण आहे ना आई। तुम्ही बाया कुठं बसू ना आता खुर्चीवर, ग्रामपंचायत सरपंच मॅडम खुर्चीवर, अंगणवाडी ताई खुर्चीवर, वावरात जाणारी सांग बापा कीर्तन, एखोदा राजा त्यानं खाल्ला भजा मग काय पायता। या साहेब दोन्ही लेकरं घेऊन आले, त्याच्या मायले आणलं की नाही? क्या बात है, क्या बात है। या ना, या ना, या तुम्ही इकडे या, या ना दोघले या ना तुम्ही। याले म्हणते बायकोच दुःख कमी करावं म्हणते। दोन्ही लेकरं स्वतःच आणले बायकोले, ओके करा हात वर। गोप गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला। देवात बाबासाहेब आंबेडकरांचा यायले बाबा खाली बसा ना हो, काय लावलं बे नाटक बस खाली। काय काय लोक मनात शांतपणा करायला येतील, आता वर्गणी 2 रुपये नाही दिली चिन्या पुट्टेले। हॅलो, हे रेबिना लावणारे पोर आहेत ना, यायले 2 रुपयानी वर्गणी दिली पण मनात शांतपणा करायले, काय घेणं देणं नाही, खोट नाही। कोण इकडे येऊ नका, छपरेपणा करणारे आवडत नाही, थांबून देतो। हे बाय तुम्ही काऊन आवडले मले? दोन्ही लेकर घेऊन आले। कोणी नोकरीवर आहे? गुरुजी आहे काय? आणि यायची माय टीचर आहे काय? गुरुनी आहे, ते घरी आहे। लेकर घेऊन तुम्ही आले, ते साहेबाकडून आली बाई, चांगलंय। ऐकून राहिली ना, नाही तर मग तिला सांगा हॅलो तुम्ही फोन लावा ना। हॅलो, काय नाव? अश्विनी। आणि हॅलो अश्विनी, झोपली का? मी कशी झोपू, तुम्ही मला घरी ठेवलं, दोन्ही लेकरं घेऊन गेले। काय काय शायने माणसं पुरे लेकरं घरी ठेवते आणि एकटाच येते ऐकायले, म्हणून तुम्हाला धन्यवाद। लेकरं आणले ना तू दे, काय देता? 100 नोट आली ना, तेव्हा पैसे मले लय देतात लोक। पियुष लांजेवार 100 रुपये। गुरुजीच्या पोराले पैशाच काही काम नाही, या निळा शर्टावाल्याला आहे ना उभा राहिले, हे याले द्या लेकराईच्या हातात। आणि हाय दुसऱ्याचे ताड्या पाठवले पियुष भाऊन। धन्यवाद सर, या लेकराईले पुस्तक देतो मी। हा आता खाजगीकरण चालू झालं, रेल्वे ऐकली, काय काय ऐकून राहिले, पुरा देश विकून टाकला। उद्या संविधान गायब करतील हे राजकारणी लोक, लिहून देतो। संविधान यूज देणार नाही तुवर, संविधानाने हात लावाल तर जळाल आपले नेते म्हणते। यायले मालूमच नाही खाजगीकरण करणं म्हणजे संविधान।
तुकड़े करणं. सत्यपाल शिंप्याचा पोरगा आहे, हे न्हाव्याचे आहेत. यायचा पोरात का पिक्चर मध्ये झुंड सिनेमा, न्हाव्याचं पोरग झुंड पिक्चर मध्ये. आता इथं कॉलनीत घर आहे, है ना, आदर्श आदर्श कॉलनी. यायचा लेकरू का शिंगाल, त्याची पोरगी पा लेकराला घेऊन आहे, नाही तर पोरी नवऱ्याच्या घरी राहायचंच नाही. मला पसंतच नाही म्हणते, मी दुसराच करते. जो नवरा आहे त्याचाच संसार पुरा करा. ज्या ज्या पोरी मायबापाच्या घरी पडून असतील बेटा, मी तुझा काका म्हणून तुझ्या पाया लागतो. जसा आहे तसा तू त्याले आजच फोन कर. किती दिवस झाले वाईस तू शेजारचा माणूस, वहिनी वहिनी तर करते तुले, पैसेही देते मोबाईलही देते, पण काही दिवस. नवरा हा जन्माचा असते बाई. अरे बाबा साहेबाचे तुकडे करून टाकले बे तुम्ही लोक, नाही तर किती आमदार राहिले असते बहुजन समाजाचे, फुले शाहू आंबेडकरांचे. तुम्ही गट गट केलेले कोण, गटारात तोंड घातले आणि तोंड घालून पुरे तुम्ही एकटेच श्रीमंत झाले. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 मावत भाऊ चुलत भाऊ साड भाऊ भाव खाऊ. यायच्या शिक्षण संस्थापा छोट्याच्या, यायच्या बापदादाचीच जायजात केली आहे ना. कॉलेज यायचे, बायको यायची, सुनबाई यायची, बायकोची बहीण यायचीच, वापरायले दोन्ही, हे संध्याकाळ ते सकाळ. आता काय बोलता, मी खरं बोलतो म्हणून मले चाकू मारले. चाकू मारणारा बामणाचा होता का? नाही, चाकू मारणाराही बुद्धाचाच होता आणि कार्यक्रम घेणारही बौद्धच होते मुंबई, आणि मले वाचवणारे भीमाचेत लेकर होते बाबू. मले तळ हातावर नेलं केईएम हॉस्पिटल मध्ये. सत्यपाल मेला नाही पाहिजे, हा बाबा साहेबाचं फुल्याचं तुकडोजी बाबा गाडगे बाबा, अरे जगद्गुरु तुकाराम महाराज संत जगनाळे बाबाचं काम करते, हा मेला नाही पाहिजे. पुरी डॉक्टराची टीम मा मागा लावली आणि मले बुद्धाच्याच लेकराईनं वाचवलं. माम देशमुखले कोण वाचवलं? बुद्धाच्याच लेकराईनं. नाही तर हे टपेल आहेत, याले कधी मारतो? आता काय मरतो मी यायच्या बापाच्या. मेरा नामही आहे सत्यपाल, मै कभी मरुंगच नाही. स्टँड अप. ते अंगणवाडी शिक्षिका कोणामुळे लागल्या? बाबासाहेबांच्या संविधानामुळे. ये माय 100ची नोट दे, फोन पे आले ना 500. घे बाई, तू डबल आली का? पहिल्यांदाच आली ना. हा मग घे माय. बरोबर आहे. कोण्या क्लास मध्ये आहेस बाई? माईक मध्ये. माईक घे. सेवन. म्हाताऱ्या आजीले म्हणतो शेवण म्हणजे काय? काय म्हणून बाबा, काय कसं आम्हाला नाही मालूम. शेवण म्हणजे येवन मालूम आहे, पण शेवण मालूम नाही. बाई मुलींची पहिली शाळा कोण काढली? थांबरे बोल नको म्हणताय. थांबरे बोल नको, बोलू नको, बोल नको, बोल नको, चुप. सावित्रीबाई फुले. तुझ्या तिकडे पाहिलं असंच आठवत नाही, असंच नाही आठवत. ज्याच्यामुळं आम्ही जगून राहिलो त्यालेच भुलले. काही काही लोकांच्या घरात आंबेडकर लावणं म्हणजे बा बुद्ध आहे म्हणून लावत नाही, इतकी हरामखोरी. त्याच्या भरोशावर तुम्ही खाता. रामा रामा गजब भाई गजबी. आपले नाव विचित्र नाव आहे, तुम्ही पाहना बाकीच्या इचे नाव भाला धरे, म्हणजे पेन धरे नाही लिहिलं, बाला धरे. काय दलिंदर आडनाव ठेवले. डाखोरे कुत्तर मारे काय, आणि हे नाव ठेवणारे कोण? हे मा बदमात लोक. म्हणजे आपले आपण हलक्या जातीवाले ते आपले नावच इतके दलिंदर ठेवले. कुत्तर मारे, हत्ती मारे, काय नाव आहे? पाय कसं उतू येऊन राहिल.
बाई ले दाखवते म्हणते बाई किती प्रेम आहे वत आल्यावर तो मला काय ना बाई दूर बसो जरा थोडस पा बाई कोर किती प्रेम आहे तिले मोबाईल दाखवायला नेला किंवा दोघही नवरा बायकोले धन्यवाद असंच प्रेम पाहिजे लोक हे बायको आहे ना तुमची बोला उभं करा तिले उभं करा तुम्ही या जावाई दोघे उभे रा या दोघे दोघाईच्या तब्येत देवाच्या कृपेनं बरे आहे बुवा फक्त काम करून थकला तो काय पियर बार मध्ये बसून आहे काय हॅलो कसे दलिंदर माय बाप आहे तोही बाप आला त्या पोराला घेऊन चालला हे बुढी आली त्या नाताले घेऊन चालली अहो ऐकू दे ना तो पोरग बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात झालं तर उद्या त्या घरात आनंद होईल कुठे लेकर नेता घरी जाऊन मोबाईल वरत नाही त्यांना हे घे रे हे बिस्किटचा पुळा आणि शंभराचिन्नो हे राजू इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंग चंद्रिका पुरे हे त्याने दिली मला काय फक्त असं करावं लागते सातारा लुटा लागते तुले द्यावं लागते प्रदीप भाऊ रंगारी 500 रुपये आणि आहेत नरेंद्र गोमासे जैतापूर भंडारा 500 रुपये काय कमी आहे का मावशी लय देतात ना तुले काय वाटते तुझ्या डोक्ष्याला तेल नाही तर मोठ्या लोकांच्या बायका फॅरेन लवली कशी लवली काय लवली कुठून लवली थांबरे अय पोट्टे हे नवीन पोट्टे कुठून आले का रे हवा वादळा अय भागव शहाणपणा नको करू त्याले बोट नको दाखवू लुच्या तू तर 4 बोट आपल्याकडे दाखवताना उठते तू हे तकलीफ देतील हे आता येऊ नका दिवभर खरे कर्नाटकातून आले काय झालं राजकारण तुम्हीच कराव घडेव बाबू कोण्या पोरीले कोण्या जवान पोट्ट्यानं हात का लाव तिनं केस भरले की तुही जमानत नाही हे केलं संविधानानं टाळ्या वाजवा याच्या लपल्या पायीच बर्बाद झाला मुठभर लोक श्रीमंत झाले ना कोणी शहरात पाहना अदानी अंबानी खंडेलवाल गुप्ता भुतळा मुंदळा ते 9 महिने 9 दिवसातले आहेत तुम्ही 9 महिने 9 दिवसातले आहे तुम्ही काय 6 महिन्यात आले काय बाहेर गडबड करू मारवाडी गुजराती छे ना आदर्श घ्या मारवाडी लोक कधी नाही करणार छे तू काय समजला तुया रिकाम्या जागा भरा आपली औल्याद आवरत नाही खून कर डालू मग बसा माय लेकर किती आहे 2 दे रे 2 रुपये आपल्या का बापाचं जाते यायचंच यायल द्यावं लागते हे घे माय धन्यवाद तिकडे पाय तुझ्या लेकेले शिको जो तुले फाटक लुगळ घाल गाडगे बाबा सांगायचे लुगळ अरे तुम्हाला जर कोणी देवीले 9 साळ्या वाटता ना तुम्ही आज पिवळी उद्या हिरवी मग नीळ मी जित्या माय बहिणीले साळ्या वाटतो 9 तुम्ही तुमच्याच बदलून राहता 9 अरे स्वतःच पोट भरल्यावर इतराले देणं शिका आणि बाबासाहेबांना बुद्धानं आम्हाला ते शिकवलं बसा माय सारा खाली नाही नाही त्याच्यात थोबाळत फोडतो ना ये नाही ये पैशावर पिसाळलेले हळा जे पैशाच्या माग लागतात त्याचं जीवन बर्बाद होते बाबू त्या पोराचा त्रास नाही काका हो साहेब हो साहेब अबे त्वाला त्रास नाही ना तुले नाही त्याच्या बापान त्याला बोलवून घेतलं बदनाम केल्यापेक्षा उठून पुरलो हे पोट्टे त्याला खराब करून राहिले पण त्याचा त्रास नाही त्याला परत पाठवा दे रे 100 ची नोट द्या अबे तुम्ही किती उड्या मारल्या वानेरा सारख्या तुले पैसे देत नाही मी तुम्ही पोट्टे माय निघाता तेव्हा याचा त्रास आहे गुपच्या पाय हे घे 100 त्याला असा दाखव त्याची जाऊ दे ताड्या माझ्या राऊतनं दिले ते 100 रुपये माझ्या राऊत महादेव राऊतनं पाठवले 100 रुपये धन्यवाद
बाबू त्या दिवशी माझी गाडी फेल पडली वाडीमध्ये, ऑइल गळे. तुमच्या वाडीतला एक देव माणूस मिस्त्री आहे, मेकॅनिक, काय नाव रे? अशोक भाऊ चडोकार. आडनाव चडोकारच आहे. मी अशोक भाऊंना धन्यवाद देतो. पेट्रोल पंपाजवळ त्याची आता जेव घरी जेवायला नेलं. सांगा बरं माय मायबाप, आज जेवण कोणाच्या घरी आहे माझ? थांब ना, गलत बोलू नका ना. माझ्या घरी म्हणता त्याची बायको कीर्तनाला येऊ नाही शकली, ते काय करीन मला स्वयंपाक? कोणाच्या घरी आहे जेवण? अरे आज जेवण कोणाच्या घरी आहे? मंडळाचे पोरं झोपले का? म्हणजे सार्वजनिक आहे. ठीक आहे, धन्यवाद. मला वाटलं कोणाच्या घरी आहे का. भारत माता की जय. अबे मला ठरलंय ना पहिले, तुम्ही माहित तरी तुम्हाला ऐकीन काय? त्या बापाचं तर ऐकत नाही. असं आहे बाबू.